सर्वांना नमस्कार। जिल्हा परिषद ठाणे, पंचायत समिती शहापूर, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद केंद्र शाळा पडवळपाडा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, सादर करत आहोत कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती मोहीम। या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सन्माननीय पदाधिकारी तसेच सर्व आदरणीय अधिकारी वर्गाचे मौलिक मार्गदर्शन व प्रेरणा लाभत आहे। मागील वर्षापासून कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर आहे। अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून आपली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहे। सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करून देखील अनेक निरपराध माणसांचे प्राण आज जाताना दिसत आहेत। कुटुंबाचा आधार गेल्यानंतर त्या कुटुंबाची काय अवस्था होते याचा अनुभव तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे। आपल्या भारत देशातील अनेक शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा शोध लावलेला आहे। ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे। आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय राजेश टोपे यांनी देखील ही लस घेतलेली आहे। कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या संख्येने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जात आहेत। आता तर 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकास ही लस शासनाने मोफत देण्याचे जाहीर देखील केले आहे। या कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती मोहिमेत शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या, गावातील नवतरुण मंडळे, महिला बचत गटाच्या सदस्या तसेच शिक्षक आपले मौलिक योगदान देत आहेत। लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? लसीकरणाच्या भीतीने ताप किंवा अंगदुखीच्या गोळ्या खाऊ नये। मानसिक दडपण घेऊन लस घेऊ नये। लसीकरणानंतर काय काळजी घ्यावी? डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घ्याव्यात। लसीकरणानंतर विश्रांती घ्यावी। उन्हाळा असल्याने भरपूर पाणी प्यावे। लस घेतल्यावर काही काळ ताप येणे, अंगदुखी कदाचित होऊ शकते। दंड दुखणे, इंजेक्शनची जागा लाल झाली तरी काळजी करू नये। लस घेतल्यावर मोठा प्रवास, अवजड कामे काही दिवस टाळावी। लसीकरण जनजागृती। लसीकरणाला साथ देऊया, कोरोनाला दूर सारूया। लसीविषयीचे गैरसमज दूर करू, कोरोनामुक्त भारत निर्माण करू। आम्ही घेतली लस तुम्हीही घ्या, आरोग्य विभागाला साथ द्या। लसीकरणाला देऊ साथ, कोरोनावर करूया मात। लसीकरणाशिवाय नाही पर्याय, कोरोनावर हाच रामबाण उपाय। म्हणूनच लसीकरणाच्या या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊया। धन्यवाद।